है कि पवार साहेब तो जी ठाकरे आणि काँग्रेस याचा आमचा आमची महाविकास आघाडी आहे आणि सगळे इंडियाचे घटक पक्ष आहेत. पवार साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहे आणि बारामतीला मी व्हॉइस ऑफ मीडियाच्या कार्यक्रमाला आलो असताना पवार साहेब पण दुपारच्या सत्रामध्ये आहे. एक ती सदिच्छा भेट होती आणि भेट झाली की राजकारणावर चर्चा होतीच आणि ती चर्चा झालेली आहे. आता ती चर्चा काय झाली हे काय माध्यमापुढे उघड करणं म्हणजे आचारसंहितेचा भंग नाही पण आपसातला भंग होईल. आदित्य ठाकरेंवर काय परत देऊ आता तर रेकॉर्ड मार नाही. आता घाबरले की बुद्धी भ्रष्ट होती आणि सध्या सत्ताधाऱ्यांची बुद्धी ही भ्रष्ट झाली आहे आणि निर्णय चुकत असतात आणि चुकीचे परिणाम मग परवायांनी येणाऱ्या काळामध्ये भोगावे लागतात. त्याची ही पहिली पायरी आदित्यवर गुन्हा दाखल करून सरकारने दाखवली आहे आणि अधपतनाची सुरुवात त्यांची होती आहे हे आता सांगायची गरज नाही. राज्यात दुष्काळाची परिस्थिती आहे आणि अशा वेळी ज्या मंत्र्यांच्या जिल्ह्यात दुष्काळ घोषित केला आहे असे मंत्री बैठकीला हजर होते मंत्रिमंडळ सरकार आणि मंत्री नाही. तोंड पाहून आता दुष्काळ घोषित करायची नवीन प्रथा महाराष्ट्रात सुरू झाली. सत्तेतल्या लोकांनी त्याचा फायदा घ्यायचा बाकीच्यांना वाढायचं. तसंही तीन पक्षाच्या सरकारमध्ये हे अभिप्रेतच होतं की जो तो आपला महाराष्ट्र वाचवायसाठी धडपडत नाही स्वतःचा मतदारसंघ वाचवण्यासाठी धडपडतो आहे. ही केविलवाणी स्थिती या राज्यामध्ये मंत्र्यांची आणि सत्ताधारी आमदारांची झालेली आहे आणि ते माशाला जसं बाहेर काढल्यानंतर तो बिना आणि बिना पाण्याने मासा तडफडत नव्हतो अशी अवस्था यांची आहे. म्हणजे सत्ता असून धड वापरता येत नाही सत्ता असून का महाराष्ट्राला का महाराष्ट्राला पुढे नेता येत नाही त्यामुळे आपला जीव वाचवावा या परिस्थितीत सत्ताधारी आहे. सरकार ओबीसी मेळावा झाला चिरण तोडफोडांनी आरोप केले ते कसं बघता आपण त्याच्याकडे. नाही मी त्याच्यावर बोलणार नाही. माझी भूमिका मी मांडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये हे पुरोगामी महाराष्ट्र कधीही जात धर्मामध्ये वातावरण दूषित झाल्याचं आम्हाला आम्ही पाहिलं नाही. गेली अनेक वर्षे पाहतोय गुन्ह्या गोविंदानं नांदणारा महाराष्ट्र आहे. अशा स्थितीमध्ये कोणीही दोन उभ्या दरी निर्माण होती आणि आपसामध्ये कुठेही अशा प्रकारची कलंक लागली अशा प्रकारचं कोणीही वागू नये या मताचा मी आहे. राहिला हक्क मागायचा विषय जो तो त्यांनी त्यांचा हक्क मागण्याचा अधिकार आहे तो संविधानिक अधिकार देण्याचा अधिकार चौकटीत बसवून कायद्याच्या आणि भारताच्या घटनेच्या कायद्याच्या हे देण्याचा अधिकार शासनाचा आहे तो शासनाने पूर्ण करावा. आताही पवार साहेबांशी बोलताना एक वाक्य मला सांगितलं पाहिजे की आम्ही आम्ही ओबीसीच्या वाट्यातला कुठेही कोणीही घेणार घ्यायचा विषयच नाही आणि मराठा समाजाला स्वातंत्र्य देण्यासाठी कोणाचाही विरोध नाही ही भूमिका स्पष्ट आहे. यामध्ये आता आगीत तेल ओतण्याचं काम जर कोणी करत असतील तर त्यांनी ते बंद करावं आणि महाराष्ट्राला या पुरोगामी महाराष्ट्राची शान आणि राखण्याचं काम तो मान राखण्याचं काम करावं असं मला वाटतं. छत्रपती संभाजी महाराजांनी छगन भुजबळांच्या राजीनाम्याची मागणी केली कारण एका मंत्रिमंडळाचा नेताच दोन समाजामध्ये तेढ निर्माण बोलू नका त्या संदर्भात तेच बोलू शकतो आणि ते काय म्हणाले त्याचं उत्तर मी कसं पवार साहेबांनी संभाजी राजे काय म्हणतात त्यांचा प्रश्न आहे आणि सरकारचा प्रश्न आहे. सरकारमध्ये असणाऱ्यांनी काय कसं वागावं कशी आचारसंहिता सुटली त्यांचा प्रश्न आहे आणि बाहेरच्यांनी काय मागावं त्यांचा प्रश्न. भेटीची चर्चा सांगायला अडचण काय राजकीय भेटी काही चर्चा झाली मराठा आरक्षण असेल ओबीसी आरक्षण नाही नाही असं आहे की सगळ्याच गोष्टी सांगता येत नाही. एक गोष्ट सांगितली ना आता तुम्ही सगळंच सांगा म्हणलं की मग राजकारणात लपून काय राहील त्याला प्लॅनिंगच ओपन केली की पुढच्याला माहिती जवळपास राज्यामध्ये.